नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांच्या बातम्या, अतिवृष्टी, पीक विमा, आताच्या घडामोडी, चालू अपडेट, या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला पाहूया पहिली अपडेट. लातूर जिल्ह्यात 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान मान्सून तर पावसाने थैमान घातले होते. या पावसाचा फटका जिल्ह्यातील 655 गावातील 178 हेक्टरवरील पिकांना बसला आहे. राज्यातही याच काळात मान्सून तर पाऊस झाला आहे. यामुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे. आता पंचनामे करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. उत्तर भारतात किमान तापमान घटलेले आहे, तर दक्षिण भारतातही काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची हजेरी सुरू आहे. तामिळनाडू आणि केरळ राज्यातील अनेक भागात पाऊस पडलावत आहे, तर महाराष्ट्रात भागात हवेतील गारवा काहीसा वाढला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. सध्या शेतीकडे व्यावसायिकपणे बघण्याची गरज आहे. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी कमी श्रमान जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करीत शेतीत अत्याधुनिक यंत्राच्या वापरावर भर द्यावा. फवारणीसाठी ड्रोनचा वापर करावा. पर्यायाने शेतकरी हायटेक झाल्यास उत्पादन खर्च 25% कमी होईल, असा विश्वास राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेमध्ये केलेले आहे. पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. उपमुख्यमंत्र्याचा गृह जिल्हा असलेल्या नागपुरात कृषी विभागाच्या कार्यालयाची पार दुरवस्था झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्यांदाच आधुनिक कृषी भवनाचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. तब्बल 5000 चौरस फूट जागेवर 3 मजली कृषी भवन साकारणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.